छोट्या बयोची मोठी स्वप्न मैदानावरची पोरा सांगतात काय माहिती काय मुली क्रिकेट खेळू शकत नाही त्यांना क्रिकेट मधला काय माहितीच नसता कोईरा मुलींची पण क्रिकेटची टीम असतात ना येस ऑफकोर्स इनफॅक्ट आमच्या मुंबईच्या स्कूल मध्ये सुद्धा एक गर्ल्स क्रिकेट टीम आणि त्याची कॅप्टन मी आहे काय कॅप्टन हो ए पपल्या मग अशी काय बोलत होतस रे मुलींची क्रिकेटची टीम नसतात त्यांना खेळताच येत नाही होय ना बरोबरच बोललोय तर मी काय चुकीचा बोललोय होय ना घ्या बघ आमच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन इरस तुमचा क्रिकेट मध्ये हरवतला एकटे खेळू का लंगडी नाही क्रिकेट खेळू त्याच्यासाठी टीम लागतं टीम ह्या तरी माहित ए त्याच्यात तुमकं पडूची काही गरज नाही तर आमचं आम्ही बघून घेऊ पण तुम्ही हरू का तयार राहा कारण इरा त्याच्या शाळेत मुलींच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन होता आता तुमची सगळ्यांची काही खैरच नाही हो बायो तुम्ही फक्त बावला बावलींचेच गेम खेळायचे आमकाइले शिकू मोठे चला घरी जा चला ए पपल्या के टपल्या आम्हा मुलींना कमी नाही समजायचं हा अहिल्याबाई होळकर झाशीची राणी ते कल्पना चावला सारख्या सुपर वुमनच्या देशातल्या मुली होत आम्ही आम्हाला ठरवलं ना काहीही करू शकतो महिला क्रिकेटपटू मिताली राज ही इंटरनॅशनल वुमन्स क्रिकेट मधील सगळ्यात जास्त रन्स काढणारी खेळाडू ठरली आहे कळलं हा आणि मुली फक्त संसारच नाही तर मैदानावर सुद्धा कमाल करू शकतात चला येऊ आता बघूया ठीक आहे मग चॅलेंज ऍक्सेप्टेड घेतलं तुमचं चॅलेंज आता बघाच हरता कसे तुम्ही ते तुम्ही करणार भारती मला लगेच नका वाढू मी मुलांबरोबर जेवीन अहो पोरा खेळूक गेली होत कधी परत येतील त्याचा पत्तो नाही घ्या ना जेवण बर वाडा चला 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 भूक लागली जेवायला बसा अरे आज घर शांत शांत कसं काय पोरा काय गेली पोरा खेळूक बाहेर गेली होत मग मी थांबतोय रेंजर म्हणजे कसं ना माका पोरांच्या जोक जाम आवडतात ते अशी गमती अगदी सांगतात मजा सांगतात मग आवडतं जाम मी थांबते तुम्ही घे जाऊन तुम्ही घे जाऊन जशी तुझी इच्छा भारती मला जरा लोणचं पण वाढा हा आत्या काय गं काय झालं एवढी शांत काय तसं नाही रे कांत पोरांच्या गमती जमती बोलला ना मला तुमचं बालपण आठवलं तू लहान असताना आते आते करत माझं पदर धरून मागे फिरायचंस माझ्याशी तुझं भान पण हलायचं नाही दुसऱ्या कोणाकडून जेवायचं पण नाही मग तुका कमरेवर घेऊन खाऊची होच्या गोष्टी सांगत बरोबर लागचं दूर दूर धावत गाई मशी बघत तू जेवायचंस त्या सगळ्यांना माग एक झटक्यात आठवला रे म्हणत भरून माझे सगळे सुख माफ करून औषीच्या नात्याने माफ केल्यास मी तुका लहानपणी भरभुजी तस घास भरू का बरोबर या म्हातारी सारखी डांबीस बाई जगात कोण नाही कारस्थाना करण्यात लोणच्या पेक्षा पण मुरलेली असा
वागे आवशे अरे यार या मुली राहिल्या कुठे? क्रिकेटची जर टीम बनवायची असेल ना तर अजून मुली लागतील. दादा चैतन्य समीधा ती पण येतात आणि कोणाकोणा घेऊन पण येतात. अरे पण चैतन्य कुठे? आम्ही हाय असो. चला रे ये चैतन्य ल तुम्ही भारी गो किती जणांना घेऊन इलात? जेवढी इली तेवढी इली. काय गो चैतन्य इतकं लवकर कसं पोरिंका तयार केलं? आता आरवनं पोरिंका आणूचा फरमान सोडलाय मग पटवलंय बरोबर. कठीण आहे बाबा. मेल्यानू तुमका स्पर्धा करूसाठी दुसरं खायचं खेळ सुचलो नाही काय? आधीच त्याच्यातला काही कळणार ना आणि त्यात तो पोरग्यांचा गेम. कोण म्हणाला की हा गेम फक्त मुलंच खेळू शकतात? होय गुड्डी ताई भारताची सुद्धा मुलींची क्रिकेटची टीम असा. मुली खेळतात यो गेम. आणि आपल्या भारताच्या मुली दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या अंडर 19 T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचलाय. हो आणि मिताली राज तिन्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा काढून ना इतिहास रचला. बरं माका सांगा तुमच्यापैकी कोणाकोणा क्रिकेट खेळू घेता? माका येता. मी रोज माझ्या भावा अंगणात खेळताना बघत असते. माका पण येता. माझे बाबा रोज फोनवर मॅच बघत असतात. हा माका पण येता पण मी पोरांबांगडा नाही खेळलंय कधी. डोंट वरी आपल्याकडे ना अजून खूप दिवस आहेत प्रॅक्टिस करायला. तोपर्यंत ह्यो गेम कसं खेळायचं असता त्याचे नियम काय असतात या सगळं आपण हिराकडनं शिकून घेऊया. आणि हो आपण फक्त खेळायचंच नाही तर त्या मुलांना हरवूनच गप्प बसायचं. कारण ते म्हणत होते ना की मुली क्रिकेट खेळू शकत नाहीत तर आता त्यांना दाखवूनच द्यायचं की मुली कशातच कमी नसतात. होय त्या पोरांपेक्षा ना आपण कायच कमी नाही असं आणि हे कायम लक्षात ठेवा आणि ह्याच आपल्या त्यांना दाखवून द्यायचं असतं. हे बघा तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण बिनदास्त भिडायचं आणि मी या टीमचं कोचिंग करेन आणि या क्रिकेट मधले सगळे जे डिटेल्स आहेत ना ते मी शिकवेन तुम्हाला. बरोबर थँक्यू दादा. हा तर आपल्या टीमचा कॅप्टन इरा असा. इरा 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 हो हो हो. आता मॅचचा दिवस येईपर्यंत आमच्या वाड्याच्या इथे आपण प्रॅक्टिसला जमायचं ओके? हा आणि ऐका 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 मी या मॅच ची कॉमेंट्री करतलय. दर एक तासात मला 4 वडा पाहिजे. ह्याची जर व्यवस्था झाली नाही तर मी कॉमेंट्री करतोय ना आधीच सांगतोय. मुलींच्या टीमचा विजय असो. मुलींच्या टीमचा विजय असो. मुलींच्या टीमचा विजय असो. भारती चला मी निघतो. ठीक आहे काय निघालास? रोज या वेळेला कुठे जातो मी दवाखान्यात ना असं काय विचारताय? नको आता नका जाऊ नंतर जा. काय बोलताय तुम्ही? ऊन किती असा बाहेर थोडा वेळ आराम करा आणि मग जा ना. बघा भारती मला जावंच लागेल. माझे पेशंट्स वाट बघत असतील. तर क्लायमेट बघताय ना किती चेंज झालंय. सारखे लोक आजारी पडतायत आणि तसंही मी एसी कार मधून जाणार मला काय ऊन लागणार आहे. चला येतो. दादा काय रे थांबवा नको 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 एक 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 घास करत आहे ना पोट फुटेस तर भरवलंय मला गोजात त्याने आणि त्यात आंबा तर नकोच झोपून जाईल मी दवाखान्यात. दोन फोडणी काय नाही होतोय पण आंबो खा जेवल्यावर आंबो खाला ना असा मस्त वाटत सांगू खा खा खा. दोन बी नको एक घेतो. घे नाही नको घे घे वहिनी आपल्याच बागेतली फळा मस्त गोड होत घे. मी नंतर खाते. भारती मी निघतो. आणि रमाकांत तू पण जरा कमी खा. कुठली गोष्ट अति केली ना तर ती घातकच कळलं ना. चल. अरे दादा बघलं मागा संत अति केली घातक असता अरे यो घेऊन गेला. चला बाबा मस्त आंबो. काय गो वहिनी
म्हणजे काय बघतोस? बघतय. आंब्याच्या सीझन मध्ये तुमच्यात खूपच गोड होईल हा. मग हे मस्करी करतोस काय माझी? वहिनी मी ना खराच गोड माणूस. हा आता मध्यंतरीच्या काळात ना थोडासा कडू झालो होतो, पण मनापासून ना मी गोडच असे, विश्वास ठेव माझ्या. तुम्ही खरोखरच गोड झाला असाल तर चांगली गोष्ट, पण तुमच्या या गोडव्या मागे जर कुठला कडूपणा लपलेला असाल तर त्याची फळा तुमका वाईटच मिळतली, एवढा लक्षात ठेव. नाही घेऊ असं खरंच काय नाही. माझ्या मनात ना आता कोणाच्याच बद्दल काय सुद्धा वाईट साईट नाही. तू एकदम निश्चिंत राह. जास्त गोड पण होऊ नका. डॉक्टर सांगून गेले तशी कुठलीही गोष्ट अति झाली ना की ती घातकच असतात. प्रमाणात राहा, मानात राहा. नाही नाही तसं खराच काय नाही. काय हो काळजी करू नको, एकदम निश्चिंत राह. तू मी खरंच बदललाय. बयो तुला हे तरी माहितीये ना की क्रिकेटमध्ये दोन इनिंग्स असतात. इनिंग्स म्हणजे दोन डाव खेळले जातात. आता मी तुला सांगते, एक टीम असते जी बॅटिंग करते आणि दुसरी टीम असते जी बॉलिंग करते. हा, आणि जी बॉलिंग करणारी टीम असते ना त्यातले प्लेयर्स फिल्डिंग पण करतात. फिल्डिंग म्हणजे जी दुसरी टीम असते ना बॅटिंग करणारी, त्यातल्या प्लेयर्सना जास्त रन्स करायला द्यायचे नाहीत, त्यांचे सिक्स जायला द्यायचे नाहीत, फोर जायला द्यायचे नाहीत, त्यांचे बॉल कॅच करायचे. पहिल्या इनिंगला ना बॅटिंग करणाऱ्या टीमचं असं टार्गेट असतं की जेवढे जास्तीत जास्त रन्स करता येतील ना तेवढे करायचे. आणि हे सगळं ना टॉस जिंकल्यावर ठरतं की कोणती टीम बॅटिंग करणार आणि कोणती टीम बॉलिंग करणार. ओके, हे बघा मी जर नीट प्रॅक्टिस केलीत ना तर नक्की जिंकाल. या जगात ना अशक्य असं काहीच नाही. आणि तुम्हाला माहितीये टी ट्वेंटीची नवीन टीम असून आयर्लंडने मोठ्या टीमला हरवलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही जे ठरवाल ना ते शक्य आहे. फक्त नीट प्रॅक्टिस करा तर तुम्ही जिंकाल. आणि जर आपल्यामध्ये जिंकायची जिद्द असेल ना तर आपण काहीही करू शकतो. इरा, ओरम आणि अंडरम म्हणजे काय असतं गो? ओरम म्हणजे जो वर्ण टाकला जातो त्याला ओरम म्हणतात. किती आनंदात होत पुरा. खेळ माणसात जवळ आणता ह्याच खरा. या सगळ्यात इरा त्यांच्यात दुरावाच विसरून गेली. हा कायम असेच राहा रे पोरांना. आपापली ताटा घ्या. आई तू जेवण आता कशा आणलंस? माका माहित हा तुम्ही सगळे खेळण्यामध्ये एवढे गुंतलेले होत की तुमका भूक पण लागत नाही. म्हटलं तुम्ही काय खाली येऊचे नाही, मग या आपण जाऊया ताटा घेऊन. चला जेवायच्या आधी पटकन हातपाय धुवून घ्या. आम्ही हातपाय धुणीला वाजताच. हो माझी शहाणी बाय, किती चांगलं काम केलंस न सांगता. बरं चपाती भाजी खायला सुरुवात करा, मी आमटी भात घेऊन येते. आणि काय लागला तर सांगा हा. का आणि ते नो बॉल म्हणजे काय असतं? नो बॉल म्हणजे जो वर्ण जातो त्याला नो बॉल. आणि त्याचा आपल्याला रन पण मिळतो, व्हाईट बॉल पण असतो त्याचा आपल्याला रन मिळतो. आपली मॅच जी आहे ती 4 ओव्हरची आहे हे सगळ्यांना माहितीये. आणि एका ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. किती?
तेल लावू नको ना, चिपचिपीत होता सगळा. आता काय दोन वेळे पण घालूचे नाही असत, मग सगळे पुरा असतात ना. माका आई ओढू नको ना, आळू लाव ना. ओढत नाही गो, केस राहत किती झाले ते बघ, उंदरतेस ना गावभर. तरी सुद्धा कमीच लाव. उद्या ना चांगले रिठ्यांची की काही धुवून टाक. अगे तरी सुद्धा त्या तेल ना दोन दिवस राहतच. आणि आता तर माझी मॅच सुद्धा असा कसा दिसतले मी. कशी दिसतली मी? अगो बयो, झाडांच्या मुळांका जसं पोषण लागतं ना, तसाच केसांच्या मुळांका पण लागता. आठवड्यात नाही एकदा तरी असं चपचपून तेल लावूया, मग इथे केस कणखर होतले. तुझ्यासारखी ना. माझ्यासारखी काय गो बयो, उद्याच्या मॅच ची प्रॅक्टिस झाली काय? हो, आमच्या परिणामी सगळ्या पोरींनी ना मेहनत घेतली. इरामचं कॅप्टन असा आणि आरोग्याचं कोच. आजची टीम रेडी आहे गो. मी गावातल्या पोरी असून जिद्दीने ही मॅच जिंकूसाठी तयार झालात असं विचार केलात ना, ह्याच खूप मोठा. आई आम्ही चॅलेंज केला खरा, पण आम्ही जिंकू काय? बयो, हरणं किंवा जिंकणं महत्वाचं नसतं गो, पण तुम्ही जिंकण्याचं ध्येय ठरवलात ना, त्या ध्येयाच्या मार्गावरून चालणं, त्या रस्त्यावरून चालताना जो अनुभव घेणं, त्याची मजा घेणं, या जास्त महत्वाचं असतं. जिंकणं हारणं आपल्या हातातच नाही, खेळ असा होतो. पण तुम्ही जिंकण्याची तयारी केली, त्याची जिद्द ठेवली, हा सुंदर हा. मुलं जास्त चांगली खेळतात की मुली जास्त चांगल्या खेळतात, मुलगा मुलगी समानता, ह्या सगळ्यापेक्षा तुमची तयारी नसताना, तुम्ही जास्त प्रॅक्टिस केलेली नसताना पोरांबांगडा खेळूक तयार झालात, त्यांच्या बांगडा जिंकूसाठी प्रयत्न करूक तयार झालात, या मोठा नाही काय? या सगळ्या प्रवासाचो खेळाचो तुम्ही आनंद घेणार आहात ना, हीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट हा. पण जा काय कराल ना उद्या, सांभाळून करा. हा आई, तुका माहित असं काय, इरानं आता माझ्या बांगडा खूप मस्त बोलता. खरं तर त्या मनात खूप चांगला असत. होय ना, सगळी लहान मुलं मनान चांगलीच असतात तू, म्हणून तर लहान मुलांका देवाघरची फुला म्हणतात. फक्त आजूबाजूच्या परिस्थितीनी ना कधी कधी त्यांच्यात वाईट गुण मिसळले जातात. त्या पण खरा तुझा. आरो दादा, दादा बयो, आरो दादाला कुठे पाहिलंस का? नाही गो, नाही लो तो. बर मी बघते. बाईरा बस, बय उठ गो. उठते कशाला? अगो बस तर, बस बस बस. काय करतेस काय तू? माझ्या केसांना हात लावू नकोस. अगो तुझे केस राट बघ किती झाले होत, फक्त तेल लावून देते मी. नकोय मला तेल. हिरा बाय, केसांका मधून मधून तेल लावू पया, नाहीतर केस गळतले. तुझी मम्मा हय असती तर तिने तुझ्या केसांका तेल लावूनच दिला असताना. मग आता ती हय नाही असा, मग आपणच काळजी घेऊ पई. मी फक्त तेल लावून देते, बाकी कायो करत नाही. मीरा बयोन मका सांगितला उद्याच्या मॅच ची तू कॅप्टन होस म्हणान. खूप छान गो, मस्त वाटलं मका ऐकून. आणि जास्त टेन्शन घेऊ नको हा, मस्त खेळ, मज्जा करा. तुम्हीच जिंकणार आहात मका माहित हा. उद्या जर तुझी मम्मा असती मॅच बघू, तर तिका बघताना किती आनंद झाला असता ना. हो ना, पण आता ना मी माझ्या मम्मा साठी मॅच जिंकूनच दाखवणार आहे. जिंकतला हा, नक्की जिंकतला.